सद्गुरु, जेव्हा तुम्ही म्हणता तुम्ही आणि तुमचं शरीर एकत्र जायला हवं ते मला स्पष्ट कळतं, पण मन कुठेतरी जातं, मन तुमच्याबरोबर नेहमी जात नसतं. तुम्ही इथे बसलेले असता पण मन मात्र कुठेतरी भटकत असतं, तर ते कधीकधी वेगळं असतं, कधीकधी तुमच्यासोबत असतं. हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा, आपण आधी पहिला प्रश्न बघू. तुमचं मन कुठेही जात नाही, ते इथंच आहे. कशाचा तरी विचार करते ते कधी कुठे जात का? तुमचं मन कुठेही जात नाही, ते इथंच आहे. काही ना काही विचारात गरके, पण ते इथंच आहे, नाही का? ना तुमचं शरीर कुठं जातं, ना तुमचं मन कुठं जातं, ना तुम्ही कुठं जाता, हे सगळे पैलू एकाच अविभाज्य गोष्टीचा अंग आहेत. जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल तर तुम्ही असं काही केलं पाहिजे जे ह्या तिन्ही पैलूशी सुसंगत आहे. तुम्ही हे एका वेगळ्या प्रकारे आणि ते एका वेगळ्या प्रकारे हाताळू शकत नाही. तिघही नेहमीच एकत्रच असतात, नाही का? तुमचं मन कुठंही जात नाही, कधी ते हरवलं होतं का तुम्ही? एवढंच आहे की मनाच्या कल्पनाने तुमची फसवणूक केली आहे. इथं बसून ते कशाबद्दल तरी कल्पना करते, ते कुठेही जात नाहीये, पण तुम्ही त्यात इतके गुंतून हरवून गेला आहात की तुम्हाला वाटतं तुमचं मन कुठेतरी जातंय. मन कुठेही प्रवास करत नसतं, ते नेहमीच इथंच आहे, नाही का? तुम्ही समजावून घ्यायला हवं का तुमचं मन निरंतर अनियंत्रित विचारांमध्ये भरकटलं जातंय, कारण जे तुम्ही नाही आहात त्या गोष्टींशी तुम्ही तुमची ओळख बांधली आहे. ज्या क्षणी तुम्ही अशा गोष्टींशी तुमच्या ओळखी बांधता जे तुम्ही नाही आहात, तेव्हा मन एक कधी न संपणारी कृती होऊन बसतं. खूप साऱ्या गोष्टींशी तुम्ही तुमची ओळख बांधली आहे आणि मनाला थांबवायचा प्रयत्न करताय. तुम्ही पहाल, लाखो वर्ष जरी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तरी ते काही थांबणार नाही, नाही थांबणार. तुमच्या चुकीच्या ओळखी जर तुम्ही काढून टाकल्या, मग तुम्ही पहाल ह्या क्षणात मन एका आरशाप्रमाणे होईल, काही न म्हणता सर्व काही आहे तसं प्रतिबिंबित करेल. मन हे असंच असलं पाहिजे. तुमचं मन ही एक यंत्रणा आहे आणि ते तेव्हाच उत्तमरित्या कार्य करतं जेव्हा त्यात सुस्पष्टता असते, नाही का? होय की नाही? तुमचं मन हे इथं कपोलकल्पित गोष्टी रंगवण्यासाठी नाहीये. यामुळे तुमचं लक्ष विचलित होतं. मनाचं कार्य आहे जीवन तुम्हाला सुस्पष्ट आणि भेदकतेने पाहू देण्याचं. पण आता सध्या मन म्हणजे एक भला मोठा सावळा गोंधळ होऊन बसलेला आहे. याचं साधं कारण म्हणजे तुम्ही अशा पुष्कळ गोष्टींशी तुमची ओळख जोडलेली आहे ज्या तुम्ही नाही आहात आणि आता तुम्ही त्याला धरून ठेवायचा प्रयत्न करताय. त्याला धरून ठेवण्याचा कुठलाही मार्ग नाहीये. तुम्ही अतिशय खराब अन्न खाल्लं आणि आता पोटात गॅस भरलाय. तुम्ही त्याला धरून ठेवू शकत नाही. तुम्ही खराब अन्न खाल्लंय आणि त्याचे काही परिणाम होणारच. खूप साऱ्या गोष्टींशी तुमची ओळख जडली आहे म्हणून मनाची निरंतर बडबड चालूच आहे. तुम्ही त्याला थांबवू शकत नाही. काय पाहिजे ते करा. ईश्वराचा विचार कराल तर खुद देवच तुम्हाला फेरफटाका मारायला घेऊन जाईल. आता तुम्ही इथं बसला आहात आणि ध्यान करायचा प्रयत्न करताय, पण तुम्ही तुमचा दारूचा बार, हॉटेल, मित्र किंवा एखादा सिनेमा किंवा असंच काहीतरी विचार करता आणि आता लोकांनी तुम्हाला सांगितलंय देवाबद्दल विचार करा, सर्व काही सुरळीत होईल. जर तुम्ही श्रीराम किंवा श्रीकृष्णाबद्दल विचार कराल तर तुम्ही श्रीरामासोबत सिनेमाला जाणार. हेच आहे मनाचं स्वरूप. श्रीकृष्ण खुद तुम्हाला बारमध्ये घेऊन जाईल, श्रीराम तुम्हाला हॉटेलमध्ये घेऊन जाईल. मनाला तुम्ही थांबवू शकत नाही, कारण तुम्ही स्वतःची ओळख पुष्कळ अशा गोष्टींशी बांधली आहे ज्या तुम्ही नाही आहात. तर मग मनाला थांबवण्याचा कुठलाच मार्ग नाही. तर इथं आपण मनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत नाही आहोत, तर तुम्ही जे नाही आहात त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता सध्या सुरुवात करायची झाली तर तुमची मूलभूत ओळख म्हणजे तुमचं हे शरीर. तुमच्या शरीराशी तुम्ही ओळख बांधली आहे. तुम्ही नेसलेले कपडे, तुमची केशभूषा, तुमची दाढी, नाही का? अतिशय खोलवर जडली आहे ओळख, नाही का? तुमची पती किंवा पत्नी, तुमचं मूल, तुमचं कुटुंब, तुमचं शिक्षण, तुमचा धर्म, अशा अगणित ओळखी. आणि ह्या सगळ्या ओळखीत गुंतून तुम्हाला एक शांत मन हवंय. हे शक्य नाही. म्हणून यासाठीच आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपं साधन दिलं, शून्य क्रिया, जिथं तुम्ही मनापासून थोडं अंतर निर्माण करता. एकदा का अंतर निर्माण झालं तर मग जरी सतत बडबडणारं मन असलं तरी काही फरक पडत नाही.
मनापासून विभक्त होणे. एकदा जर का तुम्ही मनापासून विभक्त झाला तुमच्या सर्व ओळखींपासून सुद्धा तुम्ही वेगळे होता, कारण तुमचं मनच ह्या सगळ्या ओळखी निर्माण करत असतं, नाही का? म्हणून सारासार गोष्टींच्या कल्पनेत वेळ घालवू नका, फक्त दिलेली साधना करत राहा, गोष्टी घडू लागतील. ज्या गोष्टींची तुम्ही कल्पना देखील केली नाही त्या घडू लागतील.